बामसेफ आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. जातीनिहाय जनगणना करावी, जुनी पेन्शन योजना सुरू करावी यासह विविध मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला बारामतीमधल्या व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. बारामतीमधल्या व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला. बारामतीमधनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगतनं. भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या वतीनं आज भारत बंदची हाक देण्यात आली होती आणि त्याला बारामतीतील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय. आज सकाळी 11 वाजेपर्यंत बारामतीतील ही दुकानं बाजारपेठेतील बंद करण्याचं आवाहन बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं बारामतीकरांना करण्यात आलं होतं आणि त्यांना बारामतीतील व्यापाऱ्यांनी चांगला पाठिंबा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. विविध मागण्यांसाठी आज भारत बंदची हाक देण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्यानं केंद्र सरकारद्वारे ओबीसींची जातीय जनगणना आधारित न करण्याच्या विरोधात हा बंद दिला आहे. सोबतच EOM घोटाळ्याविरोधात तसेच खाजगी क्षेत्रात OBC SC आणि ST आरक्षण लागू करण्यासाठी यांसह अन्य विविध 10 मागण्या आहेत. त्या याच्या विरोधात ही भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे. याला बारामतीतून चांगला पाठिंबा मिळतो आहे. तसेच दौंड असेल, इंदापूर असेल किंवा पुरंदर असेल यामधून देखील संमिश्र असा प्रतिसाद या भारत बंदला मिळतो आहे. सोबत याच अनुषंगाने विविध मागण्यांसाठी ही बहुजन राष्ट्रीय OBC मोर्चाच्या वतीनं ही बंदची हाक देण्यात आली होती. याला बारामतीतून तरी चांगला प्रतिसाद मिळतो आहे. बारामतीतील दुकानंही सकाळी 11 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय हा व्यापाऱ्यांनी घेतला होता आणि एक प्रकारे याला पाठिंबा देखील या भारत बंदला पाठिंबा देखील दिला होता. जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.